नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 1 सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय ह्या प्रकरणातील आपण स्वाध्यायांच्या प्रश्न उत्तरांचा संपूर्ण व्हिडिओ आज ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, योग्य पर्याय निवडा. यामध्ये पहिला प्रश्न, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधनांच्या वाटपाशी संबंधित आहे त्या संदर्भात आपल्याला पर्याय दिलेले आहेत 4 आणि उत्तराचेही 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. उत्तर सोडत असताना जो पर्याय क्रमांक बरोबर आहे त्याच्या उत्तर अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ हे बरोबर आहे, म्हणून उत्तर लिहिताना अशा पद्धतीने उत्तर लिहायचे आहेत. बोर्डाच्या नवीन नियमाप्रमाणे उत्तर कशी लिहायची या सर्व घटकांचा विचार करून आपण हे सगळे व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक प्रकरणातील प्रत्येक प्रश्नाचे त्या पद्धतीने उत्तर पुन्हा ह्या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न दुसरा, सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना त्या संदर्भात आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क आणि ड. यानंतर पुढचा तिसरा प्रश्न बघूयात. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धती पर्याय दिलेले आहेत आपल्याला, राशी पद्धत, समग्र पद्धत, विभाजन पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत. उत्तराचेही 4 पर्याय दिलेले आहेत. यामध्ये पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, फक्त क अशा पद्धतीने उत्तर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत देखील लिहायचे आहेत. प्रश्न न लिहिता डायरेक्ट उत्तर देखील आपण लिहू शकता. प्रश्न चौथा आहे, स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते, पर्याय दिलेले आहेत 4 आणि उत्तराचेही 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला उत्तराचा पर्याय निवडायचा आहे आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 अ ब क हा बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ ब क. यानंतर प्रश्न दुसरा आहे, सहसंबंध पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध विभाजन पद्धतीशी आहे तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कोणत्या घटकाशी असेल. त्याचं उत्तर आहे राशी पद्धतीशी. यानंतर दुसरा प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्र याचा संबंध कशाशी असेल. याचा संबंध असणार आहे जंगल याच्याशी. यानंतर तिसरा सहसंबंध दिलेला आहे, स्थूल अर्थशास्त्राचा संबंध उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताशी आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कशाशी असेल. उत्तर आहे किंमत सिद्धांताशी. यानंतर चौथा प्रश्न आहे, मॅक्रॉसचा संबंध स्थूल अर्थशास्त्राशी आहे तर मायक्रॉसचा संबंध कशाशी असेल. आणि उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. अशा पद्धतीने पाचवा प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे, सर्वसाधारण समतोल याचा संबंध स्थूल अर्थशास्त्राची तर कशाचा संबंध सूक्ष्म अर्थशास्त्राची असेल आणि याचं उत्तर आहे आंशिक समतोल. अशा पद्धतीने 5 प्रश्न दिले होते. यानंतर प्रश्न तिसरा पाहूयात, खालील उदाहरणांवरून संकल्पना ओळखा व स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली आणि उत्तर आहे संकल्पना वैयक्तिक घटकांचा अभ्यास. स्पष्टीकरण द्यायचं, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा वर्तनाचा अभ्यास केला जातो. 2 वरील उदाहरणात गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती मिळवली आहे त्यामुळे हा वैयक्तिक घटकाचा अभ्यास आहे. दुसरं उदाहरण आहे, रमेशने उत्पादनविषयक सर्व नियम स्वतः घेण्याचे ठरवले, उदाहरणार्थ काय, कसे. आणि उत्तरात संकल्पना आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. स्पष्टीकरण, मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही अशी असते की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवरती घेतले जातात. वरील उदाहरणातही रमेशने उत्पादनविषयक काय, कसे, किती हे सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवल्याने त्यातून मुक्त अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट होते. 3
शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. यातून संकल्पना आपल्या लक्षात येते, उत्पादन घटकांचे मोबदले, स्पष्टीकरण, उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल उत्पादन घटकांना खंड वेतन व्याज नफा ही दिली जाणारी किंमत म्हणजे उत्पादन घटकांचे मोबदले होय. वरील उदाहरणात देखील शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँकेतील व्याजावरील कर्जावरील व्याज दिलेले आहे, हे उत्पादन घटकांचे मोबदले आहेत हे स्पष्ट होते. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्काचा प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर लिहिताना सुरुवातीला व्याख्या लिहूयात. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. नंतर वैशिष्ट्यांना सुरुवात करूया. सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य खालील प्रमाणे किंवा पुढील प्रमाणे. 1. वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक पुरवठा. 2. विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रात लहानात लहान घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. 3. आंशिक समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ 1. उपभोक्ता, विशिष्ट उद्योग इत्यादींचा अभ्यास. 4. किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी संबंधित असते, तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशीही त्यांचा संबंध असतो. या शास्त्रात किमतींचा अभ्यास असल्याने या शास्त्राला किंमत सिद्धांत असे देखील म्हटले जातं. 5. बाजार रचनांचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा, मक्तेदारी अल्पाधिकार यांसारख्या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. 6. मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित असते. 7. अनेक गृहितांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्र इतर आर्थिक परिस्थिती कायम या मूलभूत गृहितांचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी सिद्धांताचे विवेचन यामुळे सोपे होते. अशा पद्धतीने मित्रांनो एकूण 7 आणि 8वा देखील आपण ह्या ठिकाणी मुद्दा घेतोय, सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. याचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादन व उपभोक्त्यांच्या आर्थिक निर्णय घेताना केला जातो. अशा पद्धतीने एकूण 8 मुद्दे तर आपण ह्या ठिकाणी पाहिलेत, पण 4 मार्कासाठी जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा हा प्रश्नच मुळात 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा अशा पद्धतीने विचारला जाईल, तेव्हा फक्त 4च मुद्दे आपल्याला स्पष्ट करायचे. पण कुठला मुद्दा तुम्हाला स्पष्ट करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. जो मुद्दा तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येईल तो मुद्दा ह्या ठिकाणी स्पष्ट करायचा. मी सगळे मुद्दे आता सुरुवातीला तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतोय, कारण काही विद्यार्थ्यांना एक मुद्दा सोपा वाटेल तर दुसरा अवघड वाटेल, म्हणून सगळे मुद्दे मी घेतले. तुम्ही 4 मुद्दे स्पष्ट करू शकता. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. इथेही आपल्याला कोणतेही 4 मुद्दे लिहायचे आहेत. मी इथे तुम्हाला बाकीचेही मुद्दे दाखवतोय, परंतु परीक्षेत मात्र चांगल्या पद्धतीने लिहिता येतील असे 4 मुद्दे सिलेक्ट करा आणि त्यांचं स्पष्टीकरण व्यवस्थित करायचे, आणि बाकीचे मुद्द्यांचे स्पष्टीकरण न करता फक्त मुद्दे लिहायचे. ठीक आहे. महत्त्व स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व खालीलप्रमाणे. सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करणारे शास्त्र आहे, त्यासाठी ते मदत करते. 2. राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन धोरणे मांडता येत नाहीत. 3.
आर्थिक विकास स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकसंख्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजावून घेण्यास मदत होते, त्यामुळे आर्थिक विकास साध्य करता येतो. त्यानंतर आहे आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगार यांच्यातील चढउताराची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करत असते. यानंतर स्थूल आर्थिक चलनाचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रीय चलनाचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. आपल्याला अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यांसारख्या आर्थिक चलांची संबंधित असतात. त्यानंतर 6, अर्थव्यवस्थेची कार्यवाही. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी देखील स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकालातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठीही केला जातो. अशा पद्धतीने 6 मुद्दे घेतलेले आहेत. आणि नंतर 7वा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषणात आपल्याला आर्थिक व्यवसायांच्या कार्यपद्धतीतील कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक व गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेची विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलनातील वर्तन समजून घेण्यासाठी मदत करत असतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजते. अशा पद्धतीने कोणतेही 4 मुद्दे तुम्ही लिहू शकता. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. व्याप्ती त्याची पाहूयात. व्याप्तीसाठी एक आपण तक्ता पाहिला होता, टी डायग्राम. ती टी डायग्राम काढणं गरजेचं आहे. नंतर त्यातील एक एक मुद्दे स्पष्ट करायचे. उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळ्यांच्या निश्चिती विश्लेषण करते. तसे उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचाही अभ्यास करावा लागतो. तसो तोही अभ्यास यामध्ये पाहायला मिळतो आहे. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउतारांची कारणे याविषयीची विश्लेषण करते. त्यामुळे तेजीमंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास ह्या ठिकाणी करता येतो. त्यानंतर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधीच्या सिद्धांतांचा समावेश होतो. त्यात अल्प विकसित आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच वृद्धी विकासाचा वेग वाढवण्यासाठी व्यूहरचना सुचवल्या जातात. 4, विभाजनाचा समलक्ष्य सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सिद्धांतात एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित भागांशी निगडित आहे. यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे सहमत किंवा असहमतेचे कारण स्पष्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. उत्तर आहे या विधानाशी मी असहमत आहे. कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. 2, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजीमंदी, राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, दारिद्र्य यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नाही. तिसरं कारण आहे त्यामुळे ते शास्त्र फक्त वैयक्तिक व लहान घटकांच्या अभ्यासापुरते मर्यादित असल्याने या शास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. दुसरं उदाहरण आहे स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. या विधानाशी मी असहमत आहे. कारण स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. 2, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करणारे शास्त्र आहे. आणि तिसरं आहे त्यामुळे ह्या शास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे
स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जात नाही. यानंतर तिसरा आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे. या विधानाशी मी सहमत आहे, कारण स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. 2. स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनांचा अभ्यास केला जातो. आणि तिसरा आहे, स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जातं, तर सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. 4. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. या विधानाशी मी सहमत आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. या शास्त्रात लहान घटकांच्या घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे व तपशीलवार अभ्यास केला जातो. तिसरं आहे, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास हे शास्त्र करते, म्हणून या विधानाशी मी सहमत आहे. यानंतर 5. विधान आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. या विधानाशी मी असहमत आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. या शास्त्रात किमतींचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असे म्हणतात, तर स्थूल अर्थशास्त्रातील उत्पन्न सिद्धांत असं म्हटलं जातं. यानंतर प्रश्न 6 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र होय. महत्त्व पाहूयात. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं पहिलं आहे, किंमत निर्धारणासाठी महत्त्वाचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. 2. मुक्त बाजारपेठेची कार्यवाही समजण्यासाठी किंवा अर्थव्यवस्था समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थांची कार्यपद्धती समजण्यासाठी मदत करते. मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे की जी वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यांसारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जात असतात, तसेच सरकारचा हस्तक्षेप नसतो. त्यानंतर 3. विदेश व्यापारासाठी महत्त्वाचं आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे जणू जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूंवरील परिणाम, कोणत्याही 2 देशांच्या चलन विनिमयाच्या दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यांसारख्या विदेशी व्यवहारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करत असतं. 4 आहे, आर्थिक प्रारूपांची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. सुलभपणे प्रारूपांची विविध गुंतागुंतीची जी प्रक्रिया आहे ती आर्थिक परिस्थितीमध्ये आकलन करण्यासाठी सहाय्यक करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषण ही आपल्याला विश्लेषणाची साधनं यासारख्या घटकांच्या माहितीसाठी हे शास्त्र महत्त्वाचं आहे. 5 आहे, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादी. 6 आहे, शासनासाठी उपयुक्त सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यवाही समजण्यासाठी महत्त्वाचे आहे. मुक्त अर्थव्यवस्था कशी, अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते, कसे, किती उत्पादन करावे यांसारखे निर्णय खाजगी पातळीवरती घेतले जात असतात. त्यानंतर 7 आहे, कल्याणकारी अर्थव्यवस्था अर्थशास्त्राचा पाया. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. त्यामुळे समाजाच्या कल्याणाच्या माहितीसाठी ह्या शास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो आहे. त्यानंतर 2. प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो.
स्थूल अर्थशास्त्र ही संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी शाखा आहे. या शाखेत राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्रातील चढ उतार यांसारख्या समग्र घटकांचा अभ्यास करते. वैशिष्ट्ये. स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे. समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत, व्यापार चक्र इत्यादी. 2. राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. बोर्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे झाडांचा समुच्चय असतो, त्या समुच्चयाचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. 2. सर्वसाधारण समतोल. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी त्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील पाणी, मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. उदाहरणार्थ एक उपभोक्ता, विशिष्ट उद्योग इत्यादींचा अभ्यास. उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व पुरवठा यांच्याशी संबंधित असते. राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणे व बदल यांचा अभ्यास करते. 5. परस्परांवर अवलंबन. स्थूल विश्लेषणात हे एका आर्थिक चले जसे उत्पादन, उत्पन्न, रोजगार, गुंतवणूक यांसारख्या आर्थिक चलांचे परस्पर अवलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणुकीचा अंतिम परिणाम उत्पन्नावरती, रोजगारावरती यांसारख्या घटकांवरती कसा होतो याचाही अभ्यास आपल्याला ह्याच्यातून करता येतो. त्यानंतर 6. सर्वसाधारण रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास करतो किंवा असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी असते. 7. धोरणाभिमुख. रॉड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे. त्यानंतर 8. वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. आर्थिक वृद्धी व विकासासाठी आवश्यक असणारी प्रारूपे विकसित करण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ महालनवमीस वृद्धी प्रारूप. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने प्रकरण 1 संदर्भात दिलेल्या स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही उत्तरं लिहू शकता.